स्वतः देवेंद्र फडणवीस सांगत होते, निकाल आपल्याच बाजूने लागले, न्याय आणि निर्णय यात फरक आहे. निर्णय हा प्रचंड पैशाचा वापर करून विकत घेतला गेला, आमच्याशी लढण्याची त्यांची पात्रताच नाही. आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षानं पैसा मिंध्यांचा आणि यंत्रणा त्यांची नक्कीच लढाई दोन्ही स्तरावर लढली जाईल, कायद्याची आणि जनतेची. आणि या दोन्ही लढाया लढायला आम्ही सक्षम आहोत. गेल्या 7-8 वर्षापासून या देशातल्या स्वतःला स्वायत्त स्वतंत्र म्हणून घेणाऱ्या संस्था यंत्रणा या सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाले असल्या, त्यांना गुलाम बनवलं असलं, तरीही आम्ही लोकांना हे दाखवतोय, देशाला आम्ही दाखवू इच्छितो की सत्य आणि न्यायाची बाजू ही कशी डावलली जाते. मी काल स्पष्ट सांगितलं आणि मी पुन्हा रिपीट करतो की चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी 2000 कोटीचा सौदा झाला, व्यवहार झाला. तुम्ही कालही सांगितलं, आजही सांगितलं आणि निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू होती. आणि ज्या वेळेला स्वतः देवेंद्र फडणवीस सांगत होते की निकाल आपल्याच बाजूने लागला, मुंडे गटाचे लोक सांगत होते, आम्हीच, एक केंद्रीय मंत्री सांगत होते ब्रेकिंग न्यूज आम्हीच, तेव्हाही माझ्याकडे माहिती होती की 2000 कोटी रुपयांचा व्यवहार आणि सौदा या निर्णयासाठी झालेला आहे. त्याच्यामुळे न्याय आणि निर्णय यात फरक आहे. निर्णय हा प्रचंड पैशाचा वापर करून विकत घेतला गेला हे मी आज पुन्हा या देशाच्या जनतेसमोर सांगतो. 2000 कोटी ही लहान रक्कम नाही हे मी परत सांगतो. सर, या संदर्भातले पुरावे योग्य वेळ बाहेर, कारण की विरोधक योग्य वेळ काय लवकरच विरोधक पुरावेच विचार. अरे कोण विरोधक, कोण कोणाला विरोधक मानता? आम्ही भाजपचे विरोधक, आमची लढाई मुंडे गटाकडे नव्हती, देश हुकुमशाहीकडे नेणाऱ्या यंत्रणा आपल्या पायाखाली ठेवणाऱ्या काठीखाली ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आमचे मुंडे गट त्यांचा गुलाम आहे. आमच्याशी लढण्याची त्यांची पात्रताच नाही. आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षानं पैसा मिंध्यांचा आणि यंत्रणा त्यांची अशा पद्धतीने हा न्याय विकत घेतला. अमित शाह ने कहा है सर, महाराष्ट्र में लोकसभा 48 सीट असली शिवसेना और भाजपा मिलकर लड़ेगी. आमच्या त्यांना शुभेच्छा, देशात त्यांनी पुन्हा सत्तेवर येऊन दाखवा. आमच्या त्यांना शुभेच्छा. हिंदी में आपण जशा पद्धतीने काल मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात विधान केलेलं त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. सामना में एक संपादकीय में लिखा है की अमित शाह महाराष्ट्र और मराठी माणूस के सबसे बड़े दुश्मन है, इस चीज का उल्लेख किया गया है, तो इसके बारे में क्या कहेंगे? उसमें गलत क्या है? इस तरह से शिवसेना को तोड़ने के लिए 1000 कोटी रुपया करोड़ का खर्चा किया है. शिवसेना महाराष्ट्र का स्वाभिमान और अस्मिता है. बालासाहेब ठाकरे ने शिवसेना बनाई थी महाराष्ट्र के स्वाभिमान यहाँ की जो भूमि पुत्र है उनके न्याय के लिए. तो शिवसेना तोड़कर खरीद कर आप लोग जिस प्रकार से विकट हस्त कर रहे थे उसका मतलब क्या होता है? महाराष्ट्र के दुश्मन कोई भी हो, एक जमाने में हमने दिल्ली के कांग्रेस नेताओं से भी यही लड़ाई की थी. आज कोई नया कांग्रेस वाला बन गया है, उनका मुखौटा पहनकर जरूर हम उनसे भी लड़ेंगे. हर राज्य के हर प्रांत के अपने अस्मिता और स्वाभिमान होता है. और शिवसेना बाळासाहेब ठाकरे जी की, उद्धव ठाकरे जी की, ये इस महाराष्ट्र की इस भूमि का स्वाभिमान और अस्मिता है. आप उनके ऊपर अगर हमला कर देंगे, उनको खत्म कर देने की कोशिश करेंगे, लेकिन शिवसेना खत्म नहीं होगी. ये अंगार है, ये अंगार है, आग है, नहीं बुझेगी. अमित शाह ने मुखपत्रात लिहिलंय की मराठी माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू हा अमित शाह आहे. हो, काल उद्धव ठाकरे ते सांगितलेलं आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे. 2000
14 सालच्या निवडणुकीत सुद्धा उद्धव ठाकरे यांनी ह्याच भावना व्यक्त केल्या होत्या की महाराष्ट्र आणि मुंबई ताब्यात घ्यायची आहे काही लोकांना, काही व्यापाऱ्यांना, काही व्यापारी मंडळांना, आणि त्यातून हे सगळं सुरू आहे. आणि शिवसेना सगळ्यात मोठा अडथळा, शिवसेना सबसे बड़ी रुकावट है. नहीं तो महाराष्ट्र और मुंबई हमारे हाथ नहीं रहेगी. तो ये लोग खरीदना चाहते हैं, लेना चाहते हैं, लेकिन हम होने नहीं देंगे. इसलिए सब हथकंडे अपना रहे. अमित शाह ने कहा है उद्धव ठाकरे जो है और सीएम के लिए विचारधारों को भूल गए और सीएम पद के लिए सर पर के पैरों में गिर गए. अमित शाह ने कौन बोल रहे? अमित शाह कल के भाषण में, अमित शाह ने कहा छोड़ दी, पता चलेगा जब चुनाव आएगा. विधिमंडल शिंदे गटात राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षांना भेटणार आहे, विधानसभेमधील कार्यालय ताब्यात घेण्याचा तांत्रिक विषय आहे. आमचे विधिमंडळ पक्षाचे जे नेते आहेत सर, अवघ्या 400 दिवस लोकसभा निवडणुकीला उरलेले आहेत आणि विरोधकांनी, देशातल्या विरोधकांनी एकवटण्याची खर तर गरज आहे का आणि त्याचं लीड कोण करणार? सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज नक्कीच आहे आणि ते त्या दिवसानं प्रक्रिया सुरू झालेली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा गेल्या 2 दिवसामध्ये या देशातल्या अनेक प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी बोललेले आहेत.